वृक्षारोपण आणि पलूस तालुक्यातील अमनापूर येथील माजी समाज कल्याण अधिकारी बाजीराव पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. पलूस तालुक्यातील प्रगती विद्या मंदिर अमनापूर या विद्यालयातील विद्यार्थ्यांकडून एका माजी विद्यार्थ्यास अनोखी श्रद्धांजली वाहण्यात आली. सांगली तसेच कोल्हापूरचे माजी समाज कल्याण अधिकारी बाजीराव पाटील यांचे नुकतेच अकस्मात निधन झाले. प्रगती विद्या मंदिरशी त्यांचे विद्यार्थी दशेपासून ऋणानुबंध होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिकत त्यांनी अनेक यशस्वीकडे पादांक्रात केली. अनेक शासकीय पदांवर काम करत समाजसेवा केली. या आभाळ उंचीच्या माणसाची प्रेरणा कायम स्मरणात राहावी आणि पाटील साहेबांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने विद्यालयाच्या परिसरात सुमारे 800 रोपांची लागवड करण्यात आली. आज आमच्या प्रगती विद्या मंदिर अमनापूर विद्यालयातील विद्यालयाचे माजी विद्यार्थी व समाज कल्याण अधिकारी श्री बाजीराव पाटील साहेब यांच्या स्मरणार्थ आम्ही वृक्षारोपण केले. 2 मे रोजी झालेल्या माजी विद्यार्थी मेळाव्यात ते अध्यक्ष होते. त्यांचे प्रेरणादायी विचार, चिकाटी, जिद्द व अनुभव आमच्यासाठी मार्गदर्शनीय आहे. त्यांच्या आठवणीत जवळजवळ 800 वृक्षांचे रोपण आम्ही आमच्या विद्यालयाच्या परिसरात केले आहे.